पुणे सातारा महामार्गावरील बेळगावच्या हद्दीत दुचाकीला इनोव्हा कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दुचाकीस्वार किसन भिलारे राहणार शेते याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा अधिक तपास फौजदार आर झेंडे कोळी करत आहेत. पाहूयात सविस्तर माहिती. पुणे सातारा महामार्गावरील बेळगावच्या हद्दीत दुचाकीला इनोव्हा कारने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यावरील दुचाकीस्वार किसन भिलारे राहणार शेते तालुका जावळी याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्या किसन भिलारे राहणार शेते तालुका जावळी हे आपल्या घरी येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील बेळगावच्या हद्दीत सायंकाळी 4 सुमारास पाठीमागून येणारा इनोव्हा MH 01 87 08 या गाडीने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरून प्रवास करणारे किसन भिलारे हे जागेवरच रस्त्यावर 50 फूट लांब उडून पडले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून त्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार आर झेंडेकोळी करत आहेत.